वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। काय नियोजन आहे, कोणकोण यात्रेत असणार, स्वरूप काय आहे? 21 तारखेला भारतीय जनता पक्षाचं 5000 पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन पुणे येथे आहे। माननीय अमित भाई शहा, नितीन गडकरी जी, राज्याचे सर्व केंद्रीय मंत्री, केंद्रीय पदाधिकारी देवेंद्र जी आणि या अधिवेशनात असणार आहोत। या अधिवेशनामध्ये संवाद यात्रा याची रूपरेषा आम्ही जाहीर करणार आहोत। राज्यातले 19 नेते केंद्र आणि राज्यातले 2 किंवा 3 लोकसभेत संवाद यात्रा काढणार आहेत। 48 लोकसभा मतदारसंघात 288 विधानसभेमध्ये ही संवाद यात्रा होणार आहे। प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये, पंचायत समिती गटामध्ये, नगरपालिका महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये यात्रा फिरणार आहे। मोदींचं तिसरं सरकार आणि महाराष्ट्रातल्या सरकारने, महायुतीच्या सरकारने जे बजेट दिलं आहे, लाडली बहिणी असेल, शेतकऱ्यांना वीज बिल माफ असेल, 3 सिलेंडर माफ असेल मध्यमवर्गीय मागासवर्गीय गरीब माणसांना, या सर्व बजेटच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या माणसाचा जे त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केला आहे, त्या प्रयत्नाला आम्ही शेवटपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। शेवटी आमच्या संघटनेचं काम आहे की सरकारने घेतलेलं जे निर्णय आहेत, जनसामान्याकरता, शेतकरी शेतमजुराकरता, युवकांकरता, महिला बहिणीकरता जे निर्णय घेतलेले आहेत, ते निर्णय समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून समाजाला घेतलेल्या निर्णयाचा लाभ झाला पाहिजे। समाजामधला कुठलाही घटक केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून वंचित राहू नये, याकरता ही संवाद यात्रा आहे। आणि संवाद यात्रेचा समारोप हा त्या त्या विधानसभेत होणार आहे, त्या त्या विधानसभेची यात्रा असणार आहे। आणि मोठी यात्रा ही पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा आम्ही योजना तयार करतोय, ती यात्रा वेगळी होईल। छगन भुजबळ यांनी काल आणि आज ते सिल्वर वॉकवर शरद पवार यांना भेटण्यासाठी गेलेले आहे, महायुतीचा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप कसं बघते? नाही, शरद पवारांशी छगन भुजबळ भेटत आहेत याचा अर्थ काही महाराष्ट्राच्या जे या ठिकाणी घडामोडी सुरू आहेत, त्या त्या ठिकाणी सामाजिक घडामोडी आहेत मोठ्या प्रमाणावर, त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी विकासात्मक काही चर्चा असतील, सामाजिक चर्चा असतील, जे काही राज्यामध्ये राजकारण सुरू असतं यामध्ये कधी ना कधी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे नेते भेटत असतात। त्यामुळे मला वाटतं ही भेट जी आहे, ही भेट कुठल्या कारणाने होत आहे हे भुजबळ साहेब भेट झाल्यानंतर सांगतील। छगन भुजबळ, संवाद यात्रा काढली जाणार आहे होती, त्यांची वक्तव्य, त्यांची ओबीसी आंदोलनासंदर्भात, ओबीसी आरक्षणासंदर्भात टोकाची भूमिका, एकूणच काय वाटतं, एकूणच वेगळा निर्णय घेईल भुजबळ की महायुती सोबत असणार, काय वाटतं? मला भुजबळ साहेबांचा आतापर्यंतचा राजकीय त्यांची वाटचाल माहिती आहे। महायुतीचे ते अत्यंत महत्वाचे घटक आहे, कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब असा घेणार नाही जो महायुतीला डॅमेज करेल। भुजबळ साहेब उलट महायुती कशी एकत्र राहील, ती कशी एकजूट राहील याचा प्रयत्न नेहमीच करतात। आणि मला असं वाटतं की शेवटी शरद पवार साहेबांना भेटणं यामध्ये काही, आम्ही अनेक वेळा भेटलोय शरद पवार साहेबांना, त्यामुळं काही असे विषय असतात की वरिष्ठाचं मार्गदर्शन राज्याकरता घ्यावं लागतं, काही मला वाटतं या भेटीमध्ये असं काही राजकीय समजू नये। शरद छगन भुजबळ असा कुठलाही निर्णय, छगन भुजबळ जी असा कुठलाही निर्णय घेणार नाही ज्यामध्ये महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या हिताचं जे रक्षण महायुती करते आहे, तर महायुतीला कुठलंही त्या ठिकाणी कमी जास्त होईल, महायुती पुढच्या काळात टिकेल आणि पुन्हा या महाराष्ट्र सरकार येईल याकरता भुजबळ साहेब नक्कीच महत्वाचा दुवा म्हणून काम करतील। विरोधक गेले नव्हते, त्यावरून महायुतीच्या नेत्यांनी टीका सुद्धा केली। काल भुजबळ असं म्हणले की बारामतीतून विरोधकांना फोन आला म्हणून विरोधक गेले नाही, थेट शरद पवारांकडे इशारा होता त्यांचा।
मला छगन भुजबळ जे काय त्याच्या मनात होतंय मला माहिती नाही, पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीला न जाऊन ज्या ठिकाणी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा महत्वाचा निर्णय घेण्याचा आहे, शेवटी ओबीसीतलं कुठलंही आरक्षण जाऊ नये ही भूमिका सर्वांचीच आहे. मला वाटतं शरद पवार साहेबांची भूमिका परवा त्यांनी सांगितली, आणि मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाचे आरक्षण टिकलं पाहिजे, त्यांनाही त्या ठिकाणी योग्य न्याय मिळाला पाहिजे. सरकार यावर काम करताय, एकनाथ शिंदे काम करतात आहे, आमचं सरकार काम करताय, पण जेव्हा एखादी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होतं किंवा एखादी अशी परिस्थिती निर्माण होते की सर्वपक्षीय बैठकीची आवश्यकता पडतं, एकमत करण्याची आवश्यकता पडतं, त्यावेळी मात्र विरोधकांनी घेतलेली भूमिका ही निंदनीय आहे. ही भूमिका महाराष्ट्राला साजेशी नाही. एकीकडे राजकारण करायचं, जातीपायीचं राजकारण करायचं, निवडणुकीच्या काळात जातपात धर्माच्या राजकारणावर मतं मागायचे, आणि जेव्हा समाजाला न्याय द्यायची गोष्ट आली तेव्हा पळून जायचं, हे जे महाविकास आघाडीच्या नेत्याचे राजकारण आहे हे त्या ठिकाणी जनतेला दिसलेलं आहे, मराठा समाजाला दिसलेलं आहे, ओबीसीना दिसलेलं आहे. त्यामुळं महाविकास आघाडीला जनता हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही. खर तर सर्वपक्षीय बैठकीला न जाणे ही निंदनीय बाब आहे असं मला वाटतं. गेल्या वर्षी ज्या ठिकाणी तातडीनं भरती करायची असतं 80% भरती करता येते एकूण आकृती बंदाच्या, मला वाटतं सरकारने चांगला निर्णय घेतला. पुढच्या काळात ज्या जागा रिक्त आहे त्याही जागा भरण्याचा निर्णय सरकार घेईल. एकोणीस तारखेला एक संघटनात्मक बैठक आमचे प्रभारी भूपेंद्र यादवजी अश्विनी वैष्णवजी घेत आहे. आम्ही 30 पदाधिकारी त्या बैठकीला आहोत. ती आमची कोर कमिटीची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये राज्याच्या एकूण राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर विचार होणार आहे. मुंबईत ही बैठक आहे. सकाळ माध्यम समूहाचा सर्वे आलेला आहे. भाजप हा मोठा पक्ष एकटा लढला आता आम्ही हे ठरवलेलं आहे की महायुती सोबत लढणार आहे. जर आम्ही लोकसभेमध्ये महायुती सोबत गेलो तर विधानसभेत वेगळं झालं तर काही प्रश्न येत नाही, आणि त्यामुळे आमचे केंद्रीय नेते निर्णय घेतील, राज्याचे नेते निर्णय घेतील तिघेही बसून. त्यामुळं यांनी वेगळं लढायचं की त्यांनी वेगळं लढायचं हा कपोल कल्पित काही लोक विचार करतायत, पण मला असं वाटतं की जसं लोकसभेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढलो आता विधान परिषदेमध्ये महायुती म्हणून लढलो, तसंच मला वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या महाराष्ट्राकरता सर्व पक्षांनी एकत्र येऊन आमच्या 11 पक्षांनी एकत्र येऊन महायुतीमध्ये आम्ही जाऊ असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय करेल, पण आता तर महायुती ही प्रचंड ताकदीने या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. शेतकरी आणि शेतमजूर स्थापन करणार बच्चू कडूंनी यापूर्वी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांनी ऑलरेडी लोकसभेमध्ये वेगळं लढून महायुतीच्या बाजूने ते विरोधात गेलेले आहे, त्यामुळे मला असं वाटतं आता त्याबद्दल त्यांनी निर्णय करायचा आहे. इंडिया आघाडीकडे 10 जागाच होत्या, काही आमचं कमी झालं नाहीये. त्या आता परवा निकाल आले त्यामध्ये एनडीएला जेवढ्या जागा होत्या तेवढ्या भेटल्या, तेवढ्याच जागा एनडीएकडे होत्या, इंडिया आघाडीकडे तेवढ्या जागा होत्या, त्यामुळे जागेत काही कमी जास्त झालं नाही. वाढायला पाहिजे होत्या का? वाढायला पाहिजे होत्या, पण त्यामध्ये जेवढ्या जागा आमच्या होत्या तेवढ्या भेटल्या. गोपीनाथ मुंडे कोण दिला ते मला याबद्दलची माहिती घ्यावी लागेल. कोणी बोललं म्हणून त्यावर काही मी बोलणं योग्य नाहीये. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.